आता अभिमानाने बोला माझी सोलापूर न्यूज चॅनल। जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार, तसेच विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 मधील तरतुदी अन्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे आज राष्ट्रीय लोक न्यायालयाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज सकाळीच या लोक न्यायालयाचं उद्घाटन माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉक्टर श्री शब्बीर अहमद आवटी यांच्या उपस्थितीत नालसा सॉंगने करण्यात आलेलं आहे। विशेषत्वाने सांगण्यासारखी बाब म्हणजे लोक न्यायालयाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 3041 खटले दिन जास्त खटले न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग श्रीमती नम्रता बिरादार यांनी 1036 खटले काढून विक्रम केलेला आहे। श्रीमती बिरादार यांनी मागच्या वर्षीच्या लोक न्यायालयामध्ये आवाहन केलं, लोक न्यायालयाचं महत्त्व विशद केलं आणि अत्यंत कसोशीने प्रयत्न करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं। या मार्गदर्शनामुळे 1958 सालचा खटला न्यायनिर्णित करण्यात आला। अशा रीतीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने एक मैलाचा दगड पार केलेला आहे आणि एक ऐतिहासिक कामगिरी करत न्याय क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटवलेला आहे। आणि त्याचप्रमाणे आपण सर्व न्यायाधीशांनी सुद्धा इतकी मेहनत घेतली की जेणेकरून आपण तो टार्गेट पार पाडलेला आहे। वास्तविक जसं सातत्य त्यांनी आता जसं जोशी साहेबांनी सांगितलं की आम्हाला सातत्य कामामध्ये आवश्यक आहे। सर्वात प्रथम आपल्याला आपल्या कामाशी प्रेम पाहिजे। केवळ माझे काम आहे म्हणून आपण काम करतो असं नाही, प्रत्येक फाईलवर प्रत्येक न्यायाधीशाचं नियंत्रण पाहिजे। आपल्या समोर ती फाईल बोर्डावरती जर आज आली तर पुढच्या महिन्याने आल्यानंतर आपल्याला माहीत पाहिजे की त्याच्यामध्ये रोजनामा काय आहे, त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे। म्हणजेच आपलं नियंत्रण जर पूर्ण त्या फाईलवर असेल तर आपण निपटारा त्याच्यावर 100% करू शकतो। जसं आता जोशी साहेबांनी सांगितलं की 58 जी केस होती ती स्वतः मी आणि आपले CJM साहेब भंडारे साहेब आम्ही गेलो त्या ठिकाणी, स्वतः फाईली काढल्या आणि त्या पाहिलं मी स्वतः। त्या फाईल पाहिल्यानंतर एक अंदाज होता की 40 वर्षाचा आरोपी त्यावेळेस होता, म्हणजे आज तो 104 वर्षाचा असणार, कदाचित तो या जगामध्ये। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।